नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या टॉवेलचा उपयोग कसा करायचा तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. हे तुम्ही बघू शकता, मी हा एक थोडासा म्हणजे फाटलेला टॉवेल आहे तोच घेतलेला आहे. इथं बघा, मी थोडंसं फोल्ड करून घेतलेला आहे. आता ही वस्तू आहेत, तुम्ही कमी जास्त म्हणजे लहान किंवा मोठी बनवू शकता. इथं बघा, इथं कट झालेलं म्हणजे फाटलेलं आहे, तिथूनच मी कट केला असा एक चौकोन आकाराचा. जवळजवळ 25 ते 26 इंचाचं बघा, आणि रुंदी पण आहे 14 14 28 इंच. या पद्धतीचं माप घेतलेलं आहेत मी. आता जो उरलेलं टॉवेल आहे त्याचं आपण काय करायचं आहे, 3 ते 4 4 इंचाच्या अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहे सरळ सरळ, कारण याची आपल्याला फ्रिल बनवायची आहे. त्याच्यामुळं बघा, सेम याच पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत पट्ट्या. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप उपयोगाची वस्तू तयार होणार आहेत व्हिडिओमध्ये. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं बघा, आता कट करत झालं आहे, आणि इथं बघा आपल्याला अशा पट्ट्या घ्यायच्या आहे म्हणजे पायपिंगसाठी. तर सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे, पूर्ण कडेकडेने जेवढं बघा आपण चौकोन पीस तयार केला होता, आयताकृती असा पीस आहे, जो चौकोन पण नाही आहे सॉरी, पूर्ण कडेकडेने त्याला शिलाई मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला शिवायला पण सोपं जाईल. आणि टॉवेल एकदम जाड नाही आहेत, पातळच आहे, म्हणून डबल फोल्ड केलेला आहे. आता बरेच जण असे पण म्हणतील का एवढी मेहनत करायची काय गरज होती याची, पण नुसतं असं दार टाकायला पण ते चांगलं वाटणार नाही म्हणून. आणि दिसायला पण छान दिसलं पाहिजे ना, आपण कोणती पण वस्तू दारात पण ठेवली तरी दिली चालेल, चांगलं दिसलं पाहिजे म्हणून हा प्रयत्न असतो नेहमी टाकावापासून टिकाऊ वस्तू बनवायचा. तर बघा, आता सेम आपण चारी पण साईडला अशी पट्टी जोडून घेऊ, म्हणजे आपली एक प्रकारची पाईपिंग थोडीशी जाडमध्ये पट्टी लावून घ्यायची आहे, कारण आपले धागे वगैरे निघू नये त्यासाठी. आता थोडंसं कापड कमी पडलेलं आहे तर मी याला जॉईंट मारून घेते. कारण आपल्याकडे भरपूर असे शिलाई कत्रांमध्ये असे कपडे उरत असतात, तेच पायपिंगसाठी यूज करायचे. वेगवेगळा कलर असला तरी काय हरकत नाही त्याला. आता बघा, या साईडने बघा अगोदर त्याला शिलाई होती एक साईडने, त्याच्यामुळं फोल्ड करायची गरज आली नाही. या पद्धतीने बघा पट्टी जोडून घ्यायची आपल्या पूर्ण साईडने. आता या ठिकाणी आपण बघा, तो कापड तो जॉईंट करून घेतला आहे, आणि त्याला अशी चुन्या द्यायच्या लांब लांब अंतरावर, जवळजवळ द्यायचं कारण जास्त लागेल जवळ दिल्यानंतर. फक्त आपल्या शोसाठीच लावायचं आहे ते. इथं बघा, आता मी फ्रिल तयार करून घेते.
इथं आपली फ्रिल पण तयार झाली आहेत. आता या एका साईडने टाकायचं आहेत आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. ती तुम्ही अगोदर जरी केली तरी चालेल, पण मी करते आता. थोडंसं सरळ कापून घेते. एक साईडने आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. Thank you.
आता या ठिकाणी बघा मध्यभागी तुम्ही असा एक चौकोनी कापड लावला तरी चालेल, नाही लावला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. माझ्याकडे होता पडलेला आणि कॉटनचा होता म्हणून मी लावला, कारण जे कॉटनचे गाऊन वगैरे असं त्याचा तुकडा होता पडलेला. हे बाईचा वगैरे, दोन बाईचे तुकडे होते जॉईंट करून ते मी मध्ये लावलं, कारण दिसायला पण छान दिसेल म्हणून. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला खाली ठेवून दाखवते कसं दिसत आहे पायपुसणं. हे बघा खूप सुंदर असं मोठं पायपुसणं बनवलेलं आहे.